आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात जोरदारपणे पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले तर अनेक ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली। परंतु अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून वाहतूक सुरळीत केली। या भागामध्ये जोराचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे। सीताराम काळे, विघ्नर टाइम्स, घोडेगाव। ये थाम दोन मिनट। इथे खड्डा आहे बरं का? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।